नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी आज तुम्हाला साबुदाण्याची खिचडी कशी करायची ते दाखवणार आहे, आणि मस्त बेगी मोकळी सुटसुटीत छान अशी कशी होते, कारण काही काही वेळेला कोणाकोणाची खिचडी चिकट पण होते, साबुदाणा चिकट होतो, हे होतं, मग मोकळी होत नाही, तर ती कशी करायची ते मी आज तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी हा इथे साबुदाणा घेतलाय, हा भांड भरून मी घेतलाय, पण हे भांड माझं नेहमीचं मापाचं आहे, त्याच्यात पाव किलो म्हणजे कुठली डाळ आणा हे पाव किलो ह्याच्यात मावतं, म्हणजे हा साबुदाणा पण आपला पाव किलोच आहे। आता आपल्याला तो एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, आणि हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे यातनं। साबुदाणा आता हा आपला धुवून झालेला आहे, आणि हा आता भिजवण्यासाठी आपण त्याच्यात पाणी घालणार आहोत, पण पाणी हे असं घालायचं की आता ही साबुदाण्याची लेवल अशी करून घ्यायची, लेवल चांगली करून घेतली की अगदी साबुदाण्याच्या लेवलपर्यंतच पाणी आलं पाहिजे, त्याच्यावर येता कामा नाही आहे। हे बघा, मी तुम्हाला या साबुदाण्याच्या लेवलपर्यंतच पाणी ठेवा असं म्हटलं होतं, तरी पण या भांड्याने मी पाणी घातल्यामुळे मी हे भांड पाऊण भांड पाणी घेतलं होतं, आणि तेवढं आपल्याला सगळं हे लागलं आहे। हे बघा, अगदी खूप पाणी आपल्याला घालायचं नाही, आणि अगदी कमी पण घालायचं नाही। आता हा साबुदाणा आपल्याला 5 ते 6 तास भिजवून ठेवायचा आहे, आणि त्याच्यानंतर आपण खिचडीची कृती बघूया। तुम्हाला उपवासाच्या दिवशी जर सकाळी नाश्त्यासाठीच खिचडी बनवायची असेल तर तुम्ही रात्री साबुदाणा असा भिजवून ठेवा, म्हणजे तो छान भिजतो। हा साबुदाणा जो आपण भिजवून ठेवला होता त्याला आता 6 ते 7 तास झालेले आहेत, आणि आता हा कसा भिजलाय तो बघा। हे बघा, छान भिजलाय, मऊ एकदम। तो आता मी मोकळा करून घेते। हे बघा किती मोकळा भिजलाय, हा बघा छान आता मोकळा झालेला आहे। हा या भिजलेल्या साबुदाण्यामध्ये आता मी हे दाण्याचं कूट घालते, हे मी दाणे शेंगदाणे भाजून आणि मग त्याचं नंतर कूट करून घेतलेलं आहे, ते कूट मी हे घालते। त्यानंतर मी हे चवीनुसार मीठ घालणार आहे, आणि मीठ घालून झाल्यावर ही घालूया चमचाभर साखर। हे सगळं आता मी मिक्स करून घेते। आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे, आणि आता हे मी साईडला ठेवून देते, आणि आता आपण खिचडी करायला घेऊया। त्यासाठी ही कढई मी इथे तापत ठेवली आहे, त्या कढईमध्ये मी घालते हे तूप। हे मी इथे एवढं तूप घातलेलं आहे, आणि साबुदाण्याची खिचडी करताना थोडंसं तूप जास्तच घालावं, म्हणजे खिचडी छान मोकळी होते। खिचडीत घालण्यासाठी बटाटा सालं काढून मी इथे हा चिरून घेतलेला आहे, हा असा टाईप चिरला आहे मी, अगदी मोठ्या मोठ्या फोडी नाही करायच्या, असा काचरी टाईप, पण थोडी काचरी जाडी असा चिरून घ्यायचा। आमच्याकडे खिचडीमध्ये बटाटा घातलेला आवडते खिचडी, आणि म्हणून मी बटाटा घालते। तुम्हाला जर बटाटा आवडत नसेल खिचडीमध्ये तर तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल। आता हे तूप तापलेलं आहे, आता मी ह्याच्यामध्ये जिरं घालणार आहे, त्यानंतर या हिरव्या मिरच्या, आता मी घालते हा चिरलेला बटाटा। आता पाणी मिसळून घालायचं, बटाटा घातलेली खिचडी सुद्धा खूप छान लागते। आता बटाटा मी फोडणीमध्ये परतून घेते, आणि मग त्याच्यावर आपण झाकण ठेवूया जरा। झाकण ठेवून हा बटाटा आपल्याला आता वाफवून घ्यायचा आहे। आता 2 मिनटं झालेली आहेत, आता मी हे झाकण काढून परतून घेते परत। परत आपण त्याच्यावर एकदा झाकण ठेवूया। बटाटा मी काय फार मोठा चिरलेला नाही आहे, जाडा जाडा वगैरे असा,
त्यामुळे तो दोन तीन वाफे शिजेल। आता हा बटाटा शिजलेला आहे हे बघा। आता आपण ह्याच्यामध्ये साबुदाण्याचं हे मिश्रण घालूया। आता हे एकदा आपण मस्त ढवळून घ्यायचं आहे। मी सुरुवातीलाच साबुदाण्यामध्ये मीठ आणि साखर आणि शेंगदाण्याचं कूट असं घालून घेतलं आणि मिक्स करून घेतलं। पण तुम्ही जरी डायरेक्ट जरी म्हणजे हा बटाटा वगैरे जर तुम्ही घातला तर बटाटा कोंडली टाकल्यावर बटाटा शिजल्यावर साबुदाणा घातल्यावर जरी दाण्याचं कूट मीठ आणि हे साखरेची चिमटी घातली तरीसुद्धा चालू शकेल। पण माझी पद्धत ही अशी आहे की मी साबुदाण्यातच सगळं साखर म्हणजे सगळं म्हणजे दाण्याचं कूट साखर आणि मीठ असं घालून घेते। मग ते बटाटा शिजल्यावर एकदम सगळं घालायला सोपं पडतं म्हणून मी असं करते। तुम्ही नंतर घातलं तरी काही हरकत नाही। मी साबुदाण्याच्या खिचडीवर झाकण कधीही ठेवत नाही, अशीच परतून परतूनच करते। कारण झाकण ठेवलं तर एका वेळेस वाफ त्याच्यात पडून साबुदाणा चिकट होण्याची शक्यता असते म्हणून अशीच परतूनच मोकळी करायची। आणि साबुदाणा शिजायला काही तसा वेळ लागत नाही, त्याच्यामुळे जरी झाकण नाही ठेवलं तरी तो शिजू शकतो। तसा खिचडी करताना नेहमी जाड बुडाचं भांडं घ्यावं म्हणजे खिचडी खाली भांड्याला चिकटत नाही। भांडं जर पातळ असेल तर खिचडी पटकन खाली लागते। साबुदाणा चिकट असतो की नाही मग तो पटकन तळाला चिकटू शकतो म्हणून नेहमी जाडच भांडं वापरावं खिचडीसाठी। ही बघा किती मोकळी छान झाली, ही बघा अगदी दाडा दाडा खाली पडतोय। ही बघा एकदम मोकळी झाली। आम्ही उपासाला तेल खात नाही म्हणून मी ही तुपावरची खिचडी केली आहे। पण तुम्ही जर तेल खात असाल आणि कोणी कोणी एखादे शेंगदाण्याचं तेल पण खातात तर तशी पण तुम्ही तेलावर पण करू शकता, तेलावर पण केलेली चालते। आणि कोथिंबीरीचं म्हटलं तर काही लोक उपासाला कोथिंबीर खातात, काही लोक खात नाही। तसं आम्ही पण कोथिंबीर उपासाला खात नाही, तुम्ही जर खात असलात आणि घातलीत तरी चालेल। हा बघा साबुदाण्याचा हा रंग आता अगदी पांढरा होता ना, तो आता पारदर्शी झालाय। आणि असा पारदर्शी रंग झाला की समजायचं की साबुदाणा शिजलाय म्हणून, म्हणजे खिचडी आपली झाली। ही बघा अशी एकदम छान मोकळी होते खिचडी। ही बघा अजिबात त्याच्यात एकही गुठळी गोळी झाली नाहीये। ही बघा साबुदाण्याची खिचडी मोकळी होणार की नाही होणार हे बऱ्याचशा वेळा साबुदाण्याच्या क्वालिटीवर सुद्धा अवलंबून असतं। त्याचप्रमाणे ज्यावेळेला आपण साबुदाणा भिजवतो त्यावेळेला आपण त्याच्यात किती पाणी ठेवलं ह्याच्यावर पण अवलंबून असतं। म्हणूनच मी तुम्हाला अगदी आज साबुदाणा भिजवण्यापासून ते संपूर्ण खिचडी होईपर्यंत कृती दाखवलेली आहे। अशाच पद्धतीने साबुदाणा भिजवलेली खिचडी जर तुम्ही केलीत तर अशीच मोकळी आणि छान होईल। आजचा हा साबुदाण्याच्या खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्स करून सांगा। आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा।